ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत राज्यातील 7 जिल्ह्यातील 25,000 कोंबड्या मारण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा विषाणू आढळला त्या ठिकाणापासून 1 किलोमीटर परिसरातील 25,000 कुकुट पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं दफन करण्यात आलंय. शिवाय मृत पक्षी कोंबड्या आढळल्यास तातडीनं प्रशासनाला कळवा असं गाव पातळीवर सांगण्यात आलंय. बर्ड फ्लूमुळे नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांवर केंद्र सरकारनं पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. राज्यामध्ये साधारणतः 7 जिल्ह्यातील 14 ठिकाणी ब्लड फ्लूसाठी कुकुट पक्षी नमुने हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. ते जिथं जिथं नुकसान झाले त्या भागामध्ये पोल्ट्रीधारकांना जे शासनाच्या नियमाप्रमाणे 90 रुपये 70 रुपये आणि 2 महिन्याच्या आत पक्षी असेल त्याला 20 रुपये ही नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून आम्ही निश्चित प्रकारे देतोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे पडतील पिंजऱ्याच्या बाहेर लोक बघतील तरी आमचा मुख्यमंत्री असा आहे. त्याच्यामुळे हे राजकीय आंदोलन आहे, ही राजकीय खेळी आहे. यांनी आतापर्यंत कोणत्याही वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम केलं नाहीये आणि आता त्याला पुळका जो आला आहे बिलाला विरोध करतायत. ते बिल आता वाचलं असेल शरद पवारांनी. यापूर्वी तेच प्रयत्न करत होते शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्माण केलेला कुठेही विकायची परवानगी या नवीन कायद्याने आहे. त्यांना फायदा होईल तिथे देशात परदेशात कुठेही. हे चुकीचं आहे का? शेतकऱ्यांचा फायदा होईल तिथे विकायची परवानगी या विधेयकामध्ये आहे. मग विरोध कशाला? का मातोश्रीत जाऊन विकायचं काय सगळं धान्य आणि भाज्या वगैरे? त्या दरवाजा बंदच असतो पिंजरा. मग कुठे विकायचं पुढे? आणि मग शेतकऱ्यांचं हित माननीय मोदी साहेबांनी मंजूर केलं आहे. शेतकरी खुश आहेत. फक्त राजकीय दृष्ट्या भाजपच्या विरोधातले लोक एकत्र आले आहेत आणि भाजपचं आता जे यश मिळत आहे ते पावत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन आहे. यशाचा उल्लेख केला, सिंधुदुर्गमध्ये भाजपला जे यश मिळालंय किंवा राज्यात यश मिळालंय किंवा भाजप असा दावा करते की आम्हाला 6,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये यश मिळालेलं आहे, आपलं काय म्हणणं? कारण प्रत्येक पक्ष दावा करतोय, शिवसेना दावा करतोय, काँग्रेस दावा करतोय. भाजपचा दावा खरा असतो आणि आहे. भाजप जी माहिती देते ती खरी माहिती असते. आम्हाला त्यासाठी हेराफेरी करायची गरज नाही आहे. भाजप जसं सिंधुदुर्गाचा उल्लेख केलात, आम्ही सांगितलेला आमची 70 पैकी 55 जागा आल्या, ह्या गावच्या आल्या, तपासून पहा. सगळे पक्ष कायम एकत्र असतात आमच्या विरोधात. भंडाऱ्याची उधळण म्हणजे